जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी उद्रेक झालाय. 24 तासात नव्याने 762 रुग्ण आढळले तर सलग दुसऱ्या दिवशी 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आज 314 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून नवे 198 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 60 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 52 रुग्ण, खानापूर तालुक्यात 89 रुग्ण, पलूस तालुक्यात 31 रुग्ण, तासगाव तालुक्यात 82 रुग्ण, जत तालुक्यात 26 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 41 रुग्ण, मिरज तालुक्यात 69 रुग्ण, शिराळा तालुक्यात 49 आणि वाळवा तालुक्यात 65 रुग्ण आढळलेत. 15 दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण वाढत असले तरी मंगळवारी सर्वाधिक 762 रुग्ण आढळलेत. दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे जिल्ह्याच्या मृत्यू दरात पुन्हा वाढ झाल्याचं स्पष्ट झालंय. मागील 24 तासात जिल्ह्यातील 3700 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये RT-PCR चाचण्या 2164 पैकी 464 जण बाधित आढळलेत तर 1636 अँटीजन चाचणीमध्ये 315 रुग्ण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 57,499 रुग्ण आढळले, त्यापैकी 1872 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 50,758 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्यास्थितीत जिल्ह्यात 3,549 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने गुरुवार 15 एप्रिल पासून 1 मे पर्यंत संचारबंदी आणि 144 कलम लागू केलाय. या अनुषंगाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला शहरात अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या समवेत कुपवाड पोलीस आणि फौज फाट्यासह शहरातील मुख्य रस्त्यावर विविध मार्गांवर जनजागृती संचलन करण्यात आलंय. तसेच महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पोलिसांनी संचलन केलं. संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी राज्यात बुधवारी 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद केली आहेत. या काळात नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी पेट्रोलिंग आणि रूटमार्च करून संचारबंदीची तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीत फिरून सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. त्या सूचनांचं पालन न करता त्यास न जुमानता विनाकारण फिरत असताना आढळल्यास त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती अधिनियम प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130 जयंती सांगली शहर व परिसरात मोठ्या उत्साहात परंतु शांततेने कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी महामानवाला अभिवादन केले. जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, सचिव लहरीदास कांबळे, सुरेश दुधगावकर, प्रफुल्ल ठोकळे, रामभाऊ पाटील, हनुमंत साबळे, किरणराज कांबळे, नितीन गोंधळे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांनी महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत जयंती मंडळाने रॅली, सभा, व्याख्यान आदी सर्व कार्यक्रमांना फाटा दिला होता. सकाळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी बसस्थानक परिसरात अनेक जण उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक महेंद्र सावंत, स्नेहल सावंत यांनीही अभिवादन केलं. संचारबंदीच्या काळात हॉटेल रेस्टॉरंट्समधून पार्सल सेवेला परवानगी असली तरी नागरिकांना जाऊन पार्सल आणता येणार नाही. तसेच भाजीपाला फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यासही मनाई असल्याचं महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. ब्रेक द चेन उपक्रमांतर्गत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. दरम्यान या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी ही सुरू झाली आहे. यात लग्न समारंभास 25 लोकांच्या उपस्थितीत परवानगी दिली जाईल. अंत्यसंस्कार दक्षक्रिया विधी जास्तीत जास्त 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी. अत्यावश्यक सेवेतील वाहन चालकांना संचारबंदीतून वगळण्यात आले. तसेच घरगुती कामगार स्वयंपाकी यांनाही परवानगी देण्यात आली आहे. हाऊसिंग सोसायटीमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ही सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असं म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. या नियमांचं पालन न केल्यास 10,000 दंडही भरावा लागेल असं आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाल्याचं दिसत होतं. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सांगली शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान घातलं असून त्याला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन अनेक उपाययोजना आखत आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येते. ब्रेक द चेनसाठी राज्य सरकारने बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यातून केवळ अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मारुती रोड, स्टेशन रोड, हर्बर्ट रोड, एसटी स्टँड, शिवाजी मंडई, रिसाला रोड परिसरात भाजी आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र होतं। त्यामुळे लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता। कोरोनाला रोखण्यासाठी असणाऱ्या नियमांची पायमल्ली होत होती, त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या गर्दी पुढे हतबल झाल्याचं दिसत होतं। मात्र मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई होत होती। लॉकडाऊन मधून औषध दुकाने, दूध डेअरी, बेकरी, पेट्रोल पंप आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे। लॉकडाऊन होणार असल्याने भाज्यांचे दर मात्र वधारले होते। टोमॅटो, बटाटा, कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि अन्य भाज्यांच्या दरात वाढ झालेली होती। जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बुधवारी रात्रीपासून 1 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। विनाकारण फिरल्यास 1000 रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिला आहे। अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असून दवाखाने, मेडिकल, बँका, शासकीय कार्यालये, भाजीपाला विक्री सुरू राहील। संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना खडा पहारा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। विनाकारण फिरल्यास 1000 रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल केला जाईल। ज्या व्यक्तींना बाहेर जायचं आहे त्यांची चेक नाक्यावर चौकशी केली जाणार आहे। त्याबाबतचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत। मागील वर्षीच्या लॉकडाऊनप्रमाणे सर्व व्यवहार या काळात बंद राहणार नाहीत। जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोल पंप, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा, टॅक्सी, आरोग्य सेवा सुरू राहणार असल्या तरी सबळ कारणांशिवाय कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही वा खाजगी वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत। कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लोकांना मदत व्हावी या हेतूने सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोविड सहाय्य आणि मदत केंद्र काँग्रेस कमिटीमध्ये सुरू करण्यात आले। याचा शुभारंभ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते झालाय। या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवून देणं, ऑक्सिजन, रक्त, प्लाझ्मा, रेमडेसिव्हिअर इंजेक्शन आणि आवश्यक ती औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची मदत घेऊन काम केलं जाणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कोविड सहाय्य आणि मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले। त्यानुसार हे केंद्र सुरू केलं असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले। लोकांमध्ये सकारात्मक बदल करण्याचाही प्रयत्न सुरू केलाय। अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षही मदतीला धावलाय। जनजागृती आणि उपाययोजना करून राज्याला कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कमिटीचे कार्यालय कोविड सहाय्य केंद्र असं म्हणून कार्यरत राहील असा निर्णय घेतलाय। महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे। अग्निशमन विभागाकडून बुधवारी अग्निशामक दिन साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर सूर्यवंशी बोलत होते। ते म्हणाले, महापालिकेच्या अग्निशमन विभागात अनेक अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणण्यासाठी प्रयत्न केले जातील। शिवाय कर्मचाऱ्यांना विविध आपत्तीचं प्रशिक्षण देखील देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापौर सूर्यवंशी यांनी दिली आहे। कार्यक्रमास महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षा निंबाळकर, मुख्य अग्निशमनचे अधिकारी चिंतामणी कांबळे, कार्यशाळा विभागाचे प्रभारी तेजस शहा उपस्थित होते। प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अग्निशामक विभागाकडून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली। यावेळी फोर्ट ट्रस्ट येथे बळी पडलेल्या अग्निशामक जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे। हे लक्षात घेऊन भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी काँग्रेस भवनमध्ये महारक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालाय। शिबिराचं उद्घाटन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या हस्ते झालं। यावेळी विशाल पाटील उपस्थित होते। प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। कोरोना महामारीमुळे सर्वत्र राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभर रक्तदान शिबिर घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज हे शिबिर घेण्यात आलं असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं।